शहराकडे चिकाचं दूध मिळत नाही, तर अशा वेळेस साध्या दुधापासून आज आपण खरवस कसं बनवायचा ते बघणार आहोत. म्हणजे ओरिजिनल नाही पण त्याला ऑप्शन म्हणून हा खरवस बेस्ट आहे. एकदा नक्की करून पहा, कारण खूप मस्त मलाईदार आणि झटपट तयार होतो. तर रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा कारण भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा किचन प्लॅटफॉर्मवर आपण एक पॅन घेतलाय, अजून तो पॅन गॅसवर ठेवलेला नाही. तर इथे आपण सुरुवातीला 2 कप गरम करून थंड केलेले दूध घेतलेले आहे. लक्षात असू द्या, दूध आपण गरम केलंय आणि त्यानंतर थंड करून आपण दूध वापरतोय. घरामध्ये कोणतीही एखादी वाटीचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता. आता सारखंच कपने इथे आपण 1/2 कप साखर घेतलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही इथे गोड सुद्धा वापरू शकता. 2 कप दुधाला 1/2 कप साखर अगदी परफेक्ट आहे. गोड जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता, आणि कमी हवं असेल तर साखरेचं प्रमाण इथे तुम्ही कमी करू शकता. तर इथे 2 कप दुधाला आपण इथे 1/2 कप साखर वापरलेली आहे, याचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता सारख्याच कपने इथे आपण 1/2 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे इथे छान मलईसारखं टेक्स्चर आणि बाइंडिंग येतं. इथे अगदी खरवसासारखं टेक्स्चरसुद्धा येतं. तुम्ही इथे कस्टर्ड पावडरसुद्धा कोणत्याही फ्लेवरची वापरू शकता. खरवसाला छान मलईसारखा फ्लेवर येण्यासाठी थोडंसं वेलची पूड आणि इथे 1/2 कप मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता. त्याने आणखी हे छान रिच तयार होईल. आता हे चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पिठाची गुठळी होता कामा नये, आणि घातलेली साखर ह्याच्यात संपूर्ण विरघळलेली पाहिजे. असं छान विरघळल्यानंतर हा पॅन आता उचलून आपण गॅसवर ठेवलेला आहे. आता सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे, आणि हाय फ्लेमवर दूध आपल्याला सतत ढवळायचं आहे. अगदी तळापासून छान ढवळत जायचं. सुरुवातीला दूध जसं जसं गरम होईल तसं तसं पीठ आटायला सुरुवात होते. दुधामध्ये पीठ शिजायला सुरुवात होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, मिनिटभरातच असं हे हळूहळू दूध शिजायला तयार झालेलं आहे. गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे, आणि मध्यम असेवर पुन्हा आपण तळापासून ढवळत राहायचं, आणि हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे पीठ शिजायला साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागू शकतात. आणि लक्षात असू द्या, असं हे तळापासून आपल्याला ढवळत राहायचं आहे. हातावर घेतलं की हे कच्चेपण लागत नाही, असं हे स्मूथ असं जेली टाईप शिजवून तयार झालेलं आहे. व्यवस्थित हा पिठाचा गोळा तयार होतोय, म्हणजे हे पीठ आपलं परफेक्ट शिजवून तयार झालेलं आहे. आणि या स्टेपला आपण गॅस बंद केलेला आहे. आता पुढची कृती एकदम फटाफट करायची आहे, कारण हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते. ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला हे खरवा सेट करायचं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्या, आणि हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता. आता ह्याला फ्रीजमध्ये 1 तासभर आपण सेट करायला ठेवून देणार आहोत, म्हणजे हे छान घट्ट होईल. तर इथे साधारणतः 1.5 तास झालेला आहे. रंग हलकासा याचा बदलतो, आणि लगेचच एका ताटावर आपण ह्याला काढून घेणार आहोत. अगदी मस्त ह्याला वाटीसारखा शेप आलेला आहे, आणि दिसायला अगदी खरवसाप्रमाणे हे मस्त तयार झालेलं आहे. लक्षात असू द्या, एक पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्याला असं कट करून घेणार आहोत. कट करताना तुम्ही इथे बघू शकता, एकदम मस्त मलईसारखं हे तयार झालेलं आहे. अगदी सहज आपल्याला हे कट करता येत आहे. तुम्ही इथे बघू शकता, शहराकडे चिकाचं दूध मिळत नाही आणि ओरिजिनल खरवस खायला आपल्याला मिळत नसेल, तर असा हा त्याला ऑप्शन म्हणून खरवस नक्की करून पहा. म्हणजे तुम्हाला कधी खरवस खावासं वाटला, तुमच्याकडे जर चिकाचं दूध नसेल, तर अशा वेळेस हा खरवस तुम्ही ऑप्शन म्हणून नक्की करून पहा. 1-5-6 दिवस एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही हा स्टोअर करून खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर सिद्धीज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत.